हा मिस्टर सिन्हा मॅम, आता मला सांगा नवीन काही डेव्हलपमेंट? सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणजे मी त्या रणजित पाटलांना भेटले. हा. मी त्यांना कन्व्हिन्स केलंय, ते आता मुंबईला आले. गुड. आणि ते नेहाला भेटायलाही तयार आहेत. व्हेरी गुड. खूपच लवकर मॅनेज केलं तुम्ही हे सगळं. म्हणजे तुम्हाला जेवढा प्रॉब्लेम वाटला होता तेवढा काही आला नाही या सगळ्या? नाही, अगदीच काही तसं नाही आहे. म्हणजे प्रॉब्लेम झाले, मिस्टर पाटील काही सहजासहजी तयार नाही झाले या सगळ्याला. त्यांच्या काही अटी होत्या ज्या मला ॲक्सेप्ट कराव्या लागल्या, त्यामुळे पुढे मी अडचणीतही येऊ शकते. पण एनिवे, मी उगीच हे सगळं तुम्हाला सांगून काही त्रास देऊ इच्छित नाही. ते नेहाला भेटून गेल्यानंतर मी नेहाशी परत बोलेन, मग बघूयात अजून काही फायदा होतोय की नाही ते. डॉक्टर, ॲक्च्युली मला ना तुम्हाला काही वेगळंच सजेस्ट करायचं होतं. बोला. काय त्या दोघांची जेव्हा भेट होईल तेव्हा तुम्ही तिकडे असलात तर फार बरं होईल. का? म्हणजे ते नेहाशी नीट बोलतायत का नाही, किंवा त्यांच्या बोलण्याचा नेहाच्या मनावरती काही चुकीचा परिणाम तर होत नाहीये ना, हे बघण्यासाठी. मिसेस इनामदार, मला वाटतं तुम्ही पुन्हा तीच चूक करताय. एकतर त्या दोघांच्या भेटीच्या वेळेस मी तिकडे योगायोगानं असणं हे मॅनेज करणं जरा कठीणच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या प्रेझेन्समध्ये ते दोघं मनमोकळेपणानं बोलूही शकणार नाही. हो, म्हणजे मला पटतंय तुम्ही बोलताय ते. पण डॉक्टर, ते नेहाला काही अपाय करतील अशी तुम्हाला भीती वाटते का? नाही नाही. देन फॉरगेट इट. हवं तर ते नेहाला भेटण्याच्या आधी मी त्यांच्याशी फोनवर बोलतो. ओके, ठीक आहे. पण डॉक्टर, त्यानंतर नेहाच्या डोक्यातले वेड्यासारखे विचार जातील ना? आपण अशी फक्त आशा बाळगायची. मी तुम्हाला मागेही म्हटलं, मानवी मेंदू हे खूप गुंतागुंतीचं प्रकरण आहे. मानसशास्त्र म्हटलं तर शास्त्र आहे, पण एका विशिष्ट मर्यादेनंतर तेही अपुरच पडतं. काही गोष्टींचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो. डॉक्टर प्लीज, तुम्ही तरी असं बोलू नका ना, मला खूप टेन्शन येत आहे. टेन्शन? उलट टेन्शन मला यायला हवं, कारण आउट ऑफ द वे जाऊन हे सगळं करण्यासाठी मी तुम्हाला सल्ला दिला. सो डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होईल.